तर जरांगे पाटलांच्या आंदोलनावर न प्रकाश आंबेडकर यांची भूमिका मात्र चर्चेत आली आहे. आधी ज्यांचा अधिकार त्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडली आणि नंतर मात्र आरक्षणासाठी जरांगेंना वेगळं ताट घेण्याचा सल्लाच प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी मंचावरनं दिला. हा लढाच ओबीसीचा आम्ही सुरुवात केला होता. ओपडसोट येतात, काहीही बोलतात, समाजामध्ये भांडणं लावतात, हे काही योग्य आहे असं मी मानत नाही. आम्ही 80 साली हा लढा सुरुवात केला मंडल कमिशनपासून. तेव्हा कधी वाद झाला नाही आणि तेव्हा कधी असणारं समाजामध्ये भांडणं झाली नाही. आत्ता त्या इश्यूवरनं भांडणं कशासाठी? आणि ज्याचा अधिकार आहे त्याला तो मिळाला पाहिजे. ओबीसीचा आरक्षणाचा अधिकार होता तो त्याला मिळाला पाहिजे. त्या जरांगे पाटलाच्या निमित्ताने असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे. पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको. बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो. पण आमच्या ताटामध्ये येऊ नको. आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे हे आपण असणारं लक्षात.